ना तो पुन्हा घरी आला होता. वीणा त्याने परत राडा केलाय का ग? वीणा अगं मी काहीतरी विचारतीये तुला. चिका मी नाही सामील होणार आहे बँड ग्रुप मध्ये. वीणा मी तुला एवढ्या वेळा समजावून सांगितलंय तरी तू असं म्हणतेस. चिका प्लीज आपण हा विषय इथेच थांबवूयात का? आणि तुला कळत नाहीये का आपल्या चर्चा नाही तर सतत वाद होत आहेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, मी रॉक बँड मध्ये गाणं म्हणजे बाबांचा विश्वासघात केल्यासारखं आहे ग. वीणा अगं तुला स्वतःची काही मतं नाहीयेत का ग? चिका आपण ज्यांच्या संस्कारात वाढतो ना त्यांची मतं आपसुकच आपली मतं बनून जातात. काही नाही, मी त्याला फोन करून सांगणार आहे की मला नाही जमणार आहे. चिका ग मला खरंच नाही जमणार आहे, समजून घे ना प्लीज. ठीक आहे तुझा निर्णय झालाय ना, पण मग फोन करून नाही सांगायचं. मग काय करू? हे त्याला भेटून सांगायचं. वीणा तू बँड मध्ये सामील व्हावं यासाठी त्याने काय काय प्रयत्न केलेत ना हे तुला चांगलंच माहिती. आणि आवाजाने ना बेधून नहून जगासमोर गावा असं मला मनापासून वाटत. वीणा म्हणून मला तुला एकच विचारायचं की तू माझ्या बँड मध्ये गाशील? नेमक्या कुठल्या मर्यादा आहेत ते तरी सांग. मला त्याची नाही गरज वाटत. जोपर्यंत तू मला कारण सांगणार नाहीस तोपर्यंत मी इथून उठणार नाहीये. रामकृष्ण हरी, मी तुला म्हटलं होतं ना मी तुझ्या बाबांचं मत बदलणार. माफ करा पण मी नाही सामील होणार आहे तुमच्या बँड मध्ये. ह्या विषयावर सतत चर्चा करून मला माझा वेळ वाया घालवायचा नाही, त्यामुळे तुम्ही गेलात तरी चालेल. 3 दिवस मी तुझी वाट बघेन. या 3 दिवसात जर तू रिहर्सलला आली नाहीस तर त्यानंतर मी पुन्हा कधी तुला भेटणार नाही. वीणा तू नाही म्हणालीस तर मी पुन्हा कधीच समोर येणार नाही असं म्हणालाय ग तू. निदान समोरासमोर जाऊन तरी नकार दे त्याला. वीणा तू आजच जाणारीस. चिका तू जर येणार असशील तर जाऊया. नाही वीणा मला नाही जमणार आहे, माझ्या एका केसचे पेपर वर्क पूर्ण करायचे. उद्या तुझ्या लग्नासाठी कुठून पैसे आणणार आहोत आपण? माझ्याकडे काही मोजकेच दागिने, ते पण विकू की काय तुझ्यासाठी? रजनी काय बोलतेस तू? बरोबर तेच बोलते मी. वीणा आपल्याकडे फार पैसे नाहीये, उद्या तुझ्या लग्नापायी दादावर देऊळ विकायची वेळ येऊ नये म्हणजे मिळवलं. रजनी दिवसच खराब आहे. सकाळी तो किशा आणि आता हे. मला वाटतं आपण नाशिकला जायचं कॅन्सल करू. वीणा हे बघ मला माहित नाही पुढे काय 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 वाढून ठेवलं. वीणा एखाद्या कामासाठी बाहेर पडताना मागे फिरून पाहायचं नाही असं बाबांनी सांगितलंय ना ग. अगदी बरोबर बोलते. वीणा तू रजनीचं बोलणं फार मनाला लावून घेऊ नकोस. मामा अरे तिने ऑलरेडी मनाला लावून घेतलंय. म्हणजे? अरे मी आणि वीणा बाहेर चाललो होतो पण आता तिने ते कॅन्सल केलं. का? वीणा अगं इतरांच्या चुकीचं वागण्या बोलण्याचा त्रास करून घेऊन आपण आपले निर्णय बदलायचे नसतात. मामा मी पण ना तिला हेच सांगत होते. आता तिचं एवढं महत्वाचं काम आहे आणि ती बघ ना कशी करते. आता अशी जर आपण कामं पुढे ढकलत राहिलो तर कसं चालेल? अजिबात चालणार नाही. आणि काम महत्वाचं असेल तर ते करावंच लागेल. आणि वीणा तुझ्या बरोबर येते. वीणा सांभाळून जा. ओके
सावकाश विणा आता कुठे जायचंय सांग मला. चिका मलाही खरं तर आठवत नाहीये आता. अगं तू आधी येऊन गेलीस ना इथे. हो पण दिवाळीत आले होते, खूप दिवस झाले त्याला. पण आता नेमकं कुठल्या दिशेला जायचं हे कळत नाही. नाही बरोबर ठीक आहे, इथे लोकांना माहीतच असेल ना संगीत माफिया रिहर्सल हॉल कुठे आहे ते. आपण विचारू कोणाला तरी, जाऊ आपण सावकाश. वीणा एक काय झालं, तुझा पाय खूप दुखतोय का? एक काम करूया आपण ना, इथे कुठेतरी 2 मिनिटं बसूया. हा नाही नाही नको नको चिका, उगीच बसण्यात नको वेळ वाया घालवा. त्यापेक्षा लवकरात लवकर रिहर्सल हॉलला पोहोचू, त्याला नकार कळवू आणि लगेच निघू. मग मी जोपर्यंत त्याला नकार कळवत नाही ना तोपर्यंत मी स्वस्त नाही बसू शकणार. खरंच सर, खरंच सर. दादांना विचारते हा पत्ता कुठे. एक मिनिट दादा, इथे संगीत माफिया रिहर्सल हॉल कुठे माहितीये का? ओके जवळच आहे ना, 2 मिनिटात पोहोचू ना. ओके थँक्यू सर. हे बाई इथून जायचं. बोल मना म्हणजे तू विठ्ठल मंदिरात गातेस तेव्हा कसे सगळे भक्त तल्लीन होऊन तुझ्याकडे बघत असतात, अगदी तसेच किंवा त्यापेक्षा सुद्धा ना जास्त रमले होते सगळे तुझ्यामध्ये. विणा यार, तू माझी मैत्रीण आहेस ना, याचा ना मला प्रचंड अभिमान आहे. चिका म्हणा काय झालं, तू आता कसला विचार करतेस? चिका अगं मला ना खूप टेन्शन आलंय माहितीये. म्हणजे बाबांना कसं सांगणार आहे हे सगळं? त्यांना जर उद्या कळलं की मी हे असं बँड मध्ये गाणार आहे तर
त्यांना खूप वाईट वाटेल आणि खचतील ग ते. एक मिनिट तू शांत हो आधी. पहिली गोष्ट म्हणजे हे डोक्यातून काढून टाक की तू काहीतरी चुकीचं करतेस किंवा खोटं बोलतीयस किंवा बाबांना फसवतीयस. मीना तू बँड मध्ये जॉईन व्हावं हे ना विठ्ठलाच्याच मनात होत, म्हणून हे सगळं घडतंय ना. आणि तू नेहमी म्हणतेस ना की त्याच्या मनात जे काही असतं ते तोच आपल्याकडून घडवून घेतो आणि हे तुला बाबांनीच सांगितलंय. आणि जर तुझ्या सख्याच्या मनात नसतं तर आज आपण इथपर्यंत पोहोचूच शकलो नसतो. म्हणजे मग मला सांग, तू बाबांचं मन मोडलंस हे असं आपण म्हणू शकतो का? आणि बाबाच म्हणतात ना गं की प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. मग ह्याची पण एक वेळ असेल ना. ती वेळ आली की आपण बाबांना सांगू ना सगळं. मी स्वतः येईन तुझ्यासोबत. पण आता हा क्षण एन्जॉय कर ग वीणा, प्लीज. चिका अगं, त्यांचं गाणं आणि माझं गाणं खूप वेगळं आहे माहिती आहे मला. पण मगाशी प्रभास काय म्हणाला ते ऐकलंच ना तू. तुला इथे येऊन वेगळं काहीच नाही करायचं. म्हणजे तू आतापर्यंत जे काही गात होतीस तेच तुला इथे येऊन गायचंय. म्हणजेच इथे येऊन सुद्धा तुला विठ्ठलाची सेवाच करायला मिळणार आहे. होते गाडीने नको यायला, पण तू ऐकत नाहीस. मॅडम मी काय केलंय ग? मला माहित होतं का त्याची गाडी अशी बंद पडणार आहे ते. अगं पण तू ठामपणे नाही म्हणून सांगायचं होतं ना. चांगलं रिक्षाने गेलो असतो आपण. एक्सक्यूज मी, एनी प्रॉब्लेम? हे बघा, तुम्ही उगाच पॅनिक होताय, काही टेन्शन घेऊ नका. छोटासा काहीतरी प्रॉब्लेम झाला मी करतो रिपेअर. माझी गाडी ना मला कधीच जगा देत नाही, डोंट वरी. हे बघा, तुम्ही गैरसमज नका करून घेऊ. म्हणजे रिक्षा मला जरा बरी वाटते. म्हणजे तुम्हीच बघा ना, असं रिक्षाने दोन चार माणसं असं आरामात जाऊ शकतात. किंवा रिक्षाला असं कवर असतं आणि तुमची गाडी अशी मोकळी आहे ना, मग असा खूप वारा लागतो किंवा कधी पाऊस आला तर भिजायला होईल. शिवाय रस्त्यात किती धूळ असते ती सगळी मग आपल्या चेहऱ्यावर उडणार, म्हणून म्हटलं. हा पण मला एक सांगा, म्हणजे स्पीडचं काय? म्हणजे कुठेतरी लवकर पोहोचायचं असेल तर मग रिक्षापेक्षा गाडी बेटर ना. किंवा पिकनिकलाच जायचं असेल तर रिक्षाने जायचं सगळ्यांनी. मला ना तुम्हाला नीट सांगता येत नाहीये किंवा मी जे काही म्हणते ना तुम्हाला कळत नाहीये. तुम्ही एक काम करा ना, तुम्ही एखादी रिक्षा विकत घ्या म्हणजे तुम्हाला फरक कळेल. ठीक आहे वीणा मॅडम, मी गाडी विकतो आणि रिक्षाच घेतो आता. तसं नाही मी. हॅलो, हा आई बोल ग. आत्ता बरं बरं ठीक, मी हो मी बघते काय करायचं. हो हो, बाय बाय. काय झालं? अगं आईचा फोन होता, तिची एक मैत्रीण बस स्टँड वर थांबली तर तिला तिथून पिकअप करून मला दुसरीकडे एका ठिकाणी सोडायचंय. तर मी ना बस स्टॉप आलं की उतरते, पण तू एकटी घरी जाशील ना नंतर? हो मी जाईन, पण गाडी तर स्टार्ट होऊ देत. गाडी होणार स्टार्ट आता. पहिले म्हणलं ना, माझी गाडी कधी दगा देणार नाही. चला. थँक्स. तुम्ही मला घरी सोडलत म्हणून मी थँक्स म्हणाले. तुम्ही का थँक्स म्हणताय वीणा? आज संध्याकाळी लवकर येशील का? अरे काय ना, आज आपल्या घरी तन्वी येते ना. कपूस काय रे, काय झालं? काकू, काल त्या तन्वीने रिहर्सल हॉल मध्ये येऊन मोठा ड्रामा केला, माझा आणि माझ्या अख्ख्या बँड ग्रुपचा अपमान केला. हो प्रभास, अरे तन्वी असं का वागली हे तुझ्या लक्षात येत आहे का? का हे बघ, आईचा अपमान झाला
तर कोणालाही राग येणारच ना रे. आता तसं बघायला गेलं तर शैलावंश काही तुझी आई नाहीये, पण जर का उद्या त्यांचा कोणी अपमान केला तर सगळ्यात जास्त वाईट तुलाच वाटेल ना. हो ना? अरे तसंच आहे. मग येशील ना संध्याकाळी? बघू, जमलं तर ये. हे योगिनी, अगं तुला संध्याकाळी काही कुस्तीचा आखाडा तयार करायचा का घरात? तन्वी विरुद्ध प्रभास, तन्वी विरुद्ध शैलजा, काय? उर्मी खूपच छान दिसतेस ग. मी भारीच दिसते, थँक्यू. बरं चला लवकर निघूया, पहिल्या दिवशी उशीर नको व्हायला. प्रभासवर ना असं छान इम्प्रेशन पडलं पाहिजे. हो, चांगलंच इम्प्रेशन पडलं पाहिजे. पण उर्मी मला काय वाटतं, तू एक दोन दिवस रिहर्सल हॉलला येऊच नको ना. डोक्यावर पडली आहेस का तू? येऊ नकोस का येऊ नकोस? हा, जरा प्रॉब्लेम आहे समजून घे ना. काय प्रॉब्लेम आहे आणि कोणाचा प्रॉब्लेम आहे? तू तू इकडे ये, एक मिनिट इकडे ये. शिका ग, इकडे ये. काय काय प्रॉब्लेम आहे आणि कोणाला प्रॉब्लेम आहे? बाकी कोणाला नाही, तुलाच प्रॉब्लेम होणार आहे. मला कसा काय? अगं आपल्या वीणाला फक्त विठ्ठल मंदिरात गायची सवय आहे की नाही, मग जर तिथे नवीन वातावरणात गेल्यावर जर ती काही चुकली तर त्या प्रभासची चिडचिड होणार आणि मग ती चिडचिड कोणावर होणार? कोणावर? तूच विचार कर ना. माझ्यावर? कसली हुशार आहेस का तू? म्हणून मी तुझ्या भल्यासाठी सांगत होते की तू एक दोन दिवस रिहर्सल हॉलला नको येऊ. आपल्याला माहित नाही यार तिकडचा माहोल काय येते. आता आम्ही तिकडे गेलो तर सगळं कळेल ना आम्हाला, मग तू येऊच शकतेस की. आणि उद्या जर वीणा काही चुकलीच तर प्रभासची चिडचिड तुझ्यावर नको व्हायला, म्हणजे तुझ्यावर काही शेकायला नको एवढंच. नाही नाही नको, ते तसं नकोच व्हायला. ते उगाच असं वाड्याचं वांग्यावर येईल काहीतरी. वडाचं तर वांग्यावर ग. तेच तेच, करेक्ट करेक्ट. मी ना प्रभाससाठी अशी हिरोईन असली पाहिजे, साईड हिरोईन नाही, मेन मेन हिरोईन असली पाहिजे. हे करेक्ट बोललेस, हेच म्हणायचं होतं मला. झालं का? हा हा ताई ताई, एक ऐक तू माझं, चिका बरोबर जा हा आज, तू म्हणजे एक दोन दिवस जा तिच्या बरोबर, मी येईन नंतर. उर्मी नक्की ना? हो ताई, कन्फर्म. जा तू, जा जा. निघूया मी ना? सावकाश ना ताई. चिका काय सांगितलंस तू तिला? तिने डायरेक्ट लागच बोलावलं. अगं काय नाही, लहान बाळाला ना लॉलीपॉप दिलं आणि तसं काय वाट नसले, बाकी काय. स्मार्ट हा, अशी विचार करणारी माणसं ना आवडतात मला. अहो पण घ्यायला येण्याची काही गरजच नव्हती, आम्ही आम्ही निघालोच होतो येण्यासाठी. वीणा, तू आता माझ्या बँडची मेंबर आहेस आणि माझ्या बँडच्या प्रत्येक मेंबरची काळजी घेणं हे माझं काम आहे. सो प्रभास, हे असं सोबत जाणं बरोबर नाही दिसणार, त्यापेक्षा तुम्ही व्हा ना पुढे, आम्ही येतो मागून. वीणा, अगं तुझा पाय बरा नाहीये, त्यामुळे चालताना तुला किती त्रास होतोय हे समजतंय मला. मी काय रोज येणार नाहीये तुला न्यायला, एकदा का तुझा पाय बरा झाला की ये मग तुझी तू. पण जोपर्यंत तुझा पाय बरा होत नाही तोपर्यंत तरी तू माझ्यासोबत यायला काहीच हरकत नाहीये असं मला वाटत. हो पण मी येऊ शकते, म्हणजे मी सांभाळू शकते स्वतःला. वीणा, प्रत्येक जण स्वतःच स्वतःला सांभाळू शकतोच, पण जर एखादी व्यक्ती सोबत असेल तर बरं वाटत ना. विना हट्ट करू नकोस ग, तो काही चुकीचं बोलतोय का? म्हणजे आपण रिक्षेने जाणार येणार, कधी जर आपल्याला उशीर झाला तर बाबांच्या जीवाला उगाच घोर लागणार. आणि आपण एवढ्या लांब जातोय तर एखादी ओळखीची व्यक्ती सोबत असेल तर काय हरकत आहे सांग मला. राईट. चिका, तू नक्की कुणाच्या बाजूने आहेस? मी संगीताच्या बाजूने. प्रभास, आम्ही येतोय तुझ्या सोबत, चल. गुड. त्याआधी आपल्याला मंदिरात जायचं आहे. हो, आधी मंदिरात जाऊ आणि मग सगळे एकत्र निघू. एक एक मिनिट. हॅलो, हा बोलते, आपण कोण? ओके ओके, एक एक मिनिट. हा, माझं नाही का क्लायंटचा कॉल आलाय. ओके ओके, यू कॅरी ऑन, तोपर्यंत आम्ही मंदिरात जातो. हो ओके. हॅलो, तुम्ही आपले सासरी बहन असते ना, लोचट
आणि निर्लज्ज शब्दाचा अर्थ तुम्हाला बरोबर समजावला असतो. कसं आहे, आपलं बायकोवर जाम प्रेम आहे, त्यामुळे आपण गप बसतो. काय हो सासरे ब, तुम्ही माझ्या बायकोला दुसऱ्या भजनी मंडळात गायला पाठवू राहिले ना, आपल्यासोबत पाठवायला काय हरकत आहे? काय दादा, तू वीणाला भजनी मंडळात गायला पाठवलंयस? हो, मी वीणाला त्या संगीत मंथन भजनी मंडळामध्ये गायची परवानगी दिली. याचं कारण ती मंडळी सात्विक आहे, विठ्ठल भक्तीची आस आहे त्यातल्या प्रत्येकाकडे, आणि मुळात त्यांचा भाव शुद्ध आहे, आणि ते सगळे मनापासून विठ्ठल भक्ती करतात. तुझ्यासारखं नाही, त्यांच्या सच्चेपणाचा एक अंशही नाही रे तुझ्यात. आणि कसा येणार रे तो, जशी खाण तशी माती. राग्या ऋषा, वेळीच आवर स्वतःला, नाहीतर मला खरंच रघुनाथचा रग्या व्हावं लागेल. आणि त्यावेळी मला कुणीही अडवू शकणार नाही. आवडलं त्याला. काहीतरी ऑर्डर कर. हो करते ना. वीणा, आर यू ओके? सॉरी, मी आता मुद्दा म्हणून नाही केलं, मला खरंच नाही जमलं. वीणा अगं, इट्स ओके अँड इट्स कम्प्लिटली फाईन. तू किती सिन्सिअर आहेस हे तुझ्या गाण्यातून मला ऑलरेडी समजलंय. सो डोंट वरी. वीणा, तुला काय हवंय खायला? नाही नको, मी डबा आणला. चिका, आणि तुम्हाला कुणाला काही हवं असेल तर तुम्ही. नो थँक्स, आम्ही ऑर्डर करणार आहोत. ओके, प्रभास तुला काय ऑर्डर करू? वीणाने बँड मध्ये फ्रीली गाण्यासाठी आधी तिला इथे कम्फर्टेबल करणे इम्पॉर्टंट आहे. खाका, माझ्यासाठी तू काही ऑर्डर करू नकोस. प्रभास, तू तर बोललास तुला भूक लागली ना. हो, अच्छा अच्छा अच्छा, तू सुद्धा स्कूलच्या मुलांसारखा डब्बा आणलायस का? कॅश यार, खूप दिवस झाले बाहेरचं खातोय, कंटाळा आलाय. आज ना मस्त काहीतरी घरचं खाण्याची इच्छा झाली आहे. वीणा, तू तुझा डबा माझ्यासोबत शेअर करशील? काका, ऍक्च्युली एक काम कर,
माझी पण ऑर्डर कॅन्सल करून टाकूया. इनफॅक्ट एक काम कर ना, आज आपल्या सगळ्यांच्याच ऑर्डर्स कॅन्सल करून टाक. ओके. ओ हॅलो, प्लीज माझी नाही हा, मी बाहेरच खाणार आहे. या या लवकर या. चला. हाय. तू काय आहे प्रभास? तू आपल्या घरी आलास. बाहेरच्या माणसांना बघून इतकं डिस्टर्ब व्हायची गरज नाही. जा तू फ्रेश होऊन ये आणि जेवायला बस. मिहीर, प्रभास घरी एकटाच येतो का जेवायला? नाही म्हणजे मला वाटलं त्याचे ते बँडवाले लोकही येत असतील. येतात ना, आज सकाळी सुद्धा एक जण आला होता नाश्ता करायला. ओ म्हणजे असे फ्री मध्ये येतात जेवायला. हो ना. तन्वी, तुझा माझ्यावरचा जो काही राग आहे ना, तो तू काल माझ्या रिहर्सल हॉलवर येऊन व्यक्त केलास. मी ऐकून घेतला तू, पण आता माझ्या बँड ग्रुप बद्दल ना तू काहीही बोलायचं नाहीयेस. प्रभास, माझ्या बायकोशी बोलतोस याचं भान ठेव. झालेली नाहीये अजून. झालेली नाहीये. तन्वी, तू रिहर्सल ला गेली होतीस? येस. एनी प्रॉब्लेम? येस, मेनी प्रॉब्लेम्स. तुझा ऍटिट्यूड हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. गरज नसताना जबरदस्तीने लोकांच्या स्पेस मध्ये घुसतेस हा दुसरा प्रॉब्लेम आहे. चुकीच्या व्यक्तीवर आपला राग काढतेस हा तिसरा प्रॉब्लेम आहे. अजून काही ऐकायचंय? तन्वी थांबा, कुणी कुठेही जायचं नाहीये. जेवायला बसा. प्रभास जा फ्रेश होऊन ये. एक मिनिट, तिकडे बस. तिकडे बस. त्यापेक्षा त्या किशा रांगडे पाटीलच्या मंडळात गायलीस ना तर दोन्ही गोष्टी साध्य होतील. भक्ती परी भक्ती आणि पैसा परी पैसा. किशाने भजनी मंडळ सुरू केलंय. हो मग, आणि त्याच्या मंडळात जर तू गायलीस ना तर रगड पैसा द्यायला तयार आहे तो तुला. विणा फक्त तिच्या सख्यासाठी गाते. गाणं हा तिचा पैसे कमवण्याचा व्यवसाय नाहीये. तिचं गाण्यावर प्रेम आहे. त्यातून तुला समाधान मिळतं, आनंद मिळतो, म्हणून ती गाते. अहो तुम्ही मला हे असलं नका सांगू. हे भक्ती संगीतावरचं प्रेम हे सगळं खोट आहे. हल्ली प्रत्येक जण पैशाच्या मागे आहे. फक्त स्वतःच्या फायद्याचा आणि पैशाचा विचार करते. रजनी, पैसा जगण्याचं माध्यम आहे, जगणं नाही. ही पुस्तकी वाक्य मला नका ऐकू. वीणा, तू ज्या कुठल्या मंडळात गाशील ना त्यांच्याकडून चोख पैसे घे.
हिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. मला सकाळी दादांकडून कळलं तुझ्या भजनी मंडळाबद्दल, ऐकून खूप बरं वाटलं. आणि तू अजिबात काळजी करू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मामाला सगळं खरं सांगून टाकू का? माझ्या मनावरचा भार तरी थोडा हलका होईल. काय ग, काय झालं? यशस्वी हो, खूप मोठी हो. अहो काय करायचं ह्या मुलाचं ना मला तर काहीच कळत नाही. अहो तन्वीशीच लग्न करायचा हट्ट धरून बसलाय हा. अहो आई आहे मी त्याची. मुलाच्या बोलण्याने आईच्या काळजाला किती वेदना होतात हे कसं समजावू मी त्याला. माझ्या डोळ्यासमोर मी माझ्याच मुलाला एकट्याने जगताना कसं बघू शकेन. तुला खरंच असं वाटतंय की मिहीरचं तन्वीशी लग्न झालं नाही तर तो बिन लग्नाचा राहील? हो ना. तसं असेल ना तर आई म्हणून तू त्याला ओळखायला नापास झालीस. पण उगाच आपण विषयाची परीक्षा कशाला घ्या ना. म्हणजे मी काय म्हणते, तो तन्वीसाठी इतका ठाम आहे तर मग आपण तरी कशाला नाही म्हणा ना. आपण तन्वीला ह्या घरी सून म्हणून घेऊन येऊया ना म्हणस. म्हणजे कस मिहीरचं आयुष्यही मार्गी लागेल आणि माझ्यामुळे तुमचे आयुष्य मार्गी लागले. काडीचीही मदत न करता तुम्हाला या घरात राहायला मिळतंय ना, सगळ्या सुखसोयी मिळतायत ना. मग अजून कशाचीही गरज नाही, जे आहे त्यात आनंदी राहायचं. आणि एक गोष्ट, तन्वी हा विषय या घरासाठी संपला, कायम लक्षात ठेवायचं हे कायम. मी आता जे काही बोललो जे काही वागलो त्यासाठी मनापासून सॉरी, पण मी हे सगळं मुद्दाम करत होतो. म्हणजे मी कालपासून ऑब्झर्व करतोय, तू ना आमच्याशी मोकळेपणाने वागत नाही. म्हणजे तुझं वागणं ना खूप तुटक वाटलं मला. आय एम सॉरी, पण मला ते खटकलं. आणि जेव्हा सरळ मार्गाने गोष्टी होत नसतील तेव्हा माणसाला वाकड्यात शिरावंच लागतं. वीणा, आपल्याला जर एकत्र काम करायचं असेल ना तर आपण मोकळेपणानं वागणं खूप महत्वाचं आहे अगं. अँड आय थिंक आत्ताच्या आपल्या या छोट्या खोट्या भांडणामुळे का होईना तू तुझा स्टँड घेतलास. वीणा मला फक्त एवढंच वाटत की तू चिका बरोबर कशी असतेस, एकदम फ्रीली, एकदम बिंदासपणे वागतेस की नाही, तसंच तू आमच्या सोबत सुधारा. काय पटतंय ना तुला? तू जरा शांत झाला नाहीये का अजून? प्लीज नाही म्हणू नकोस यार, नाहीतर मला आणखीन एक थोडा पाव खावा लागेल. अंकल फर्स्ट क्लास 10 वडापाव ऑर्डर कर. येस. 10? हा 10. पण बँड मध्ये तर 7 जण आहेत ना. 7? तू स्वतःला विसरलीस. आणि मी पण खाणार आहे हा, म्हणून 8. ये बात चिका. आणि खाकाचं एका वडापाव मध्ये पोट भरणार नाही म्हणून 10. काय? काही नाही चिका.